ज्या पद्धतीने सध्या एक अधिकारी, प्रामाणिक अधिकारी चौकशी करत आहे, त्याच्यामध्ये अडथळे आणले जातात, आज तोच अधिकारी समीर वानखडे सत्र न्यायालयामध्ये स्वतःहून NTPC कोर्टामध्ये हजर झाला आणि त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली आहे, हे प्रकरण काय चालू आहे, माझ्या पद्धत मी जे चौकशी करत त्याच्यावर आक्षेप घेतला जात आहे, अधिकाऱ्यांची नावं उघड केली जात आहेत आणि एकत्रित माझ्या कुटुंबाला सुद्धा धोका आहे, कशा पद्धतीने बघता या प्रकरणाला तुम्ही? अतिशय दुर्दैवी बाब आहे. ज्यांच्यावर संविधानाची रक्षा करण्याची जबाबदारी आहे, घटनेनुसार कृती करण्याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे, ज्यांनी महामहिम राज्यपाल महोदयांकडून शपथ घेताना या संदर्भामध्ये अतिशय सुस्पष्ट शपथ घेतली आहे, ते शाहरुख खानच्या मुलाला वाचवण्यासाठी सरकारची शक्ती गावत आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ड्रग्स सेवन करणं, ड्रग्सची विक्री करणं हे महापाप आहे, पण या महापापाच्या विरुद्ध लढाई लढण्याच्या ऐवजी या महाराष्ट्राला भयमुक्त, भूकमुक्त, आतंकमुक्त, दहशतमुक्त, अत्याचारमुक्त आणि ड्रग्जमुक्त करण्याच्या ऐवजी हे सरकार स्वतः या ड्रग्ज माफियाचे बिना डिग्रीचे वकील होऊन ज्या पद्धतीने काम करताय, हे दीपावलीच्या अगोदर आपल्याला वैचारिक कचरा सुद्धा आता साफ करण्याची आवश्यकता आहे. एक मराठी अधिकारी जो परिश्रम कष्ट करून एका मोठ्या पदावर गेला, त्यांनी आपल्या जावयाला अटक केली जी काही हर्बल वनस्पती म्हणून ते सांगताय, या हर्बल वनस्पतीच्या विरुद्ध आता महाराष्ट्राला क्रांती एल्गार शंखनाद करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हे इतके पुढे जातील की मध्यान्ह भोजनासोबत ही हर्बल वनस्पती सुद्धा शाळांमध्ये वाटायला कमी करणार. बैमानीच्या आधारावर हे सरकार आलं, जनतेने फटकारलं, काँग्रेस राष्ट्रवादीला दूर ठेवलं, पण शिवसेनेने बैमानी केली, यांना कुठेतरी एक न दिलेलं वचन आठवलं आणि लाखो तरुणांच्या आयुष्यामध्ये अंधार करण्याच्या दृष्टीने यांची पावलं पडत आहे, हे दुर्दैव. एक दुसरा शेवटचा प्रश्न सर, इतक्या दिवसानंतर प्रभाकर साहिल प्रकट होतो, साधी गोष्ट आहे, याच्यामध्ये 22 दिवसापर्यंत लपून राहिला होता, 22 दिवसानंतर समोर प्रकट येत आहे आणि अशा पद्धतीने प्रकरण झालं होतं हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो, कशा पद्धतीने बघतोय प्रकरणाला? नाही, मला असं वाटतं की काही लोक मुद्दाम या प्रकरणामध्ये संशयाचं धुकं निर्माण व्हावं या दृष्टीने काम करत आहेत.